न्यूज लाइन अचूक वेधक। भय इतले संपत नाही। कराड तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या झाली 16। सातारा जिल्ह्यातील रुग्णसंख्या 26 असून या 26 मध्ये कराड तालुक्यातील 16 रुग्ण आहेत। आज 5 जणांचा अहवाल कोरोना बाधित झाल्याची माहिती प्राप्त झाली आणि कराडकरांची चिंता आणखीच वाढली। हे 5 जण कोरोना बाधितांच्या संपर्कातील आहेत। सध्या कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान मलकापूर वनवासमाचीसह प्रतिबंधित करण्यात आलेल्या गावांमध्ये 100% लॉकडाऊन पाळले जात आहे। आज परंपरागत शिवजयंती आहे, मात्र 100% लॉकडाऊनमुळे सार्वजनिक स्वरूपातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश पवारसह मी अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड। बातमी आहे ती कराडकरांच्या चिंतेमध्ये आणखीन वाढ करणारी। आज कराड तालुक्यामधील आणखीन 5 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे। सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णबाधितांची संख्या 26 पोहोचली असून त्या 26 पैकी 16 तब्बल कराड तालुक्यातील आहेत। वनवासमाची, बाबरमाची, तांबवे, महारुगडेवाडी, आगाशिवनगर अशा गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडले आपल्याला। त्यापैकी तांबवे गावचा रुग्ण खडखडीत बरा झाला, महारुगडेवाडीच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला होता आणि काही रुग्ण जे अनुमानित म्हणून घेतलेले त्यांचे अहवाल निगेटिव्ह आलेले। तरी देखील आज जो 5 कोरोनाबाधितांचा जो अहवाल प्राप्त झाल्यामुळे कराडकरांच्या चिंतेमध्ये भर पडलेले। कराड, मलकापूर आणि परिसरातील 11 जी गावं आहेत या कराड शहराला आणि मलकापूरला लगत असणारी, कंटेनमेंट एरिया म्हणून ती जाहीर झालेली आहेत आणि या परिसरामध्ये संपूर्ण 100% लॉकडाऊन आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं चित्र जे आहे ते समाधानकारक असेल। संसर्गाची साखळी तोडण्यामध्ये कराडकर 100% यशस्वी होतील। प्रशासनाकडे वारंवार प्रशासन सांगते, घरीच राहा आणि कोरोनाशी लढा मजबूत करा, संक्रमणाची साखळी तोडा, असं आवाहन या निमित्तानं करीत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल टकलेस, प्रमोद तोडकर, कराड। अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। द न्यूज लाईन, अचूक वेधक।